वावर हीच पावर, सातबाऱ्यावर आता लागेल आईचे हे नाव। भूमी अभिलेख विभागाचा पुढाकार 6 महिन्यातच येतामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे। राज्य सरकारने विविध सरकारी कागदपत्रांमध्ये आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय इथं घेतल्यानंतर आता सातबारा उतारावरही अर्जदाराच्या नावानंतर त्यांच्या आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतलेला आहे। त्यामुळे 1 मे 2024 नंतर जन्मलेल्या व्यक्तींच्या नावे जमीन खरेदीनंतर सातबारा उतारावर अर्जदारासह आईच्या नावाचा समावेश होणार आहे। त्याबद्दल संगणक प्रणाली बदल करण्याची जे काही प्रक्रिया भूमी अभिलेख विभागामार्फत सुरूसुद्धा करण्यात आलेली आहे, येणाऱ्या 6 महिन्यातच त्याची अंमलबजावणीसुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। महिला व बालकल्याण विभागाने काही महिन्यापूर्वीच आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला, त्याच भूमी अभिलेख विभागाने ही सुधारणा राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे। याबाबत विभागातील ई फेरफार प्रकल्पाच्या राज्य संचालक करिता नरके म्हणाल्या, 1 मे नंतर जन्मलेल्या व्यक्तींचे संपूर्ण रेकॉर्ड तयार व्हायला काही वर्षाचा कालावधी जातो, मात्र सध्या व्यक्तीच्या नावासोबत आईच्या नावाचा समावेश करण्यासाठी आईचा नावाचा नवा करारा तयार करण्याचा येणार आहे। संगणक प्रणाली तसेच बदल करण्याचा निर्णयसुद्धा घेण्यात आलेला आहे। सुमारे 2 ते 6 महिन्यामध्येच याचा जो काही निर्णय आहे ते लवकरच लागणार आहे। त्यानंतर इथं जे आहे कोणते पुरावे लागतील, तर येत्या 6 महिन्यानंतर जुन्या व्यक्तीचा नावासोबतच आईचा नावाचा उल्लेख करणे शक्य होणार आहे। त्यासाठी त्या व्यक्तीला 3 महिन्याला महिला त्याची आई असल्याचा पुरावा लागणार आहे। त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या नावासोबतच त्यांच्या आईचे नाव लावावे जाणार आहे। संदर्भात आवश्यक पुरावे दाखल केल्यानंतर त्याची तलाठ्यामार्फत जे काही इथं चौकशी व त्याची जी काही नोंद आहे ती इथं होणार आहे। तर याबद्दल सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल। तर आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। 1 मे नंतर जन्मलेल्या व्यक्तीला सातबाऱ्यावर आईचे नाव समाविष्ट करण्याचा जो काही आपोआपच पुरावे असतील, 1 मे पूर्वी जन्मलेल्या व्यक्तीने आईचे नाव समाविष्ट करणे इच्छित असेल, त्यानंतर त्यासाठी संबंधित महिला ही त्याची आई असल्याचा पुरावा मिळणे नाही तोपर्यंत नोंद होणार नाही। तर इथं जे काही जिथपर्यंत तुम्ही पुरावा देणार नाही तिथपर्यंत तुमची जी काही नोंद आहे तिथं होणार नाही आहे। तर तुम्हाला नोंद करणे आवश्यक